सांगली सॅलरी अर्नर सोसायटी अध्यक्षपदी म्हैसाळ पाटबंधारे विभागाचे अभियंता अभिमन्यू कामण्णा म्हैसाळ तर उपाध्यक्षपदी अधीक्षक प्रकाश गुणवंतराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने आज राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने भव्य सत्कार करत भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. जयसिंग पाटील व सुअश्विनी कोळेकर यांनी अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड झाली. संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यानिमित्ताने आज राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने नूतन चेअरमनपदी निवड झालेले अभिमन्यू कामण्णा म्हैसाळ यांची बिनविरोध निवड झाल्याने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक शरद पाटील, अरुण बावधनकर, अनिल पाटील, झाकीर हुसेन चौगुले, पी एन काळे, संजय भनमाळे, गणेश धुमाळ, मिलिंद हरगे, संदीप सकट, संजय सडकर, शरद पाटील, राजेंद्र कांबळे, सदाशिव सूर्यवंशी, विशाल मेहतर, संजय विभूते आदी उपस्थित होते. ही सांगली सॅलरी ऑनर्स कोऑपरेटिव्ह संस्थेच्या चेअरमनपदी विद्यमान चेअरमनपदी माननीय अभिमन्यू म्हैसाळ साहेबांची एकमताने बिनविरोध निवड झालेली आहे आणि व्हाईस चेअरमनपदी प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड झाली. आणि या निवडीबद्दल आज आम्ही राज्य सरकारी चतुर्श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या वतीने आज आम्ही म्हैसाळ साहेबांचा दि सांगली सॅलरीच्या या कार्यालयात येऊन आम्ही सत्कार केलेला आहे. कारण का तर म्हैसाळ साहेबांनी या अगोदर अनेक वर्ष या सॅलरीसाठी मदत केलेली आहे आणि नेहमीच ते सॅलरीच्या या कारभारावरती लक्ष ठेवून चांगला कारभार कसा होईल याकडे ते नेहमीच पाहत आलेले आहेत. आणि म्हैसाळ साहेबांनी या वेळेला खरोखरच जे गरीब गरजू आणि इतर सभासद आहेत अशा सभासदांना वेळोवेळी त्यांनी आमच्या संघटनेला सुद्धा वेळोवेळी मदत केलेली आहे. या अस्तेपोटी आज आम्ही सांगली सॅलरीमध्ये इथे येऊन आम्ही म्हैसाळ साहेबांचा इथं यथोचित सत्कार सोहळा इथं आम्ही घेतलेला आहे. आणि म्हैसाळ साहेबांना या पुढील कार्यासाठी आम्ही आमच्या चतुर्श्रेणी महासंघाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. गणेशाचरणी प्रार्थना करतो की म्हैसाळ साहेबांना इथून पुढचा कालावधी चांगला जावो हीच आमची गणेशाचरणी प्रार्थना.